नमस्कार येवकार तुमकां अब एनकावंटर कार्यावळीन तीस वर्सां फाटीं फक्त दोन वॉर्डा खातीर एक क्रेडीट सोसायटी स्टार्ट कर ताजे पुराय गोंयभर फामाद करप आणि गोंयच्या गोयच्या तातूंत समविष करून घेवप हे इतले इझी नाही ह्या पुराय तीस वर्सांच्या जर्नीन एका बँकेन किती किती सोसला असतं हे जाण जान मेळपाक प्रकाश वेळीपांका चॅरमन केपे अर्बन कॉपरेटिव्ह सोसायटी मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी सो लागून सो सध्या देव बरें करू सर नमस्कार तीस वर्सां तुम्ही हो तकलेर व्याप घेऊन आता मोठ्या बँकेचो व्याप आमी हातूक एक मनसुक्त आम्ही आनंद घेतलो आसा तीस वर्सां तीस वर्सचा कालावधी तसो संस्थे जरी कमी आसा पण खूप गोष्टी आमकां ह्या माध्यमांतल्यान शिकपाक मेळ्या तुम्ही याद केली तीस वर्षां पहिलीची याद जाता हा रिवण मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर दुसरे फाटी केप्या मतदारसंघातल्या निवडून आलेलो एकोणीशे नव्वदात आणि त्यावेळे आम्ही असे जे डेप्युटी स्पीकर म्हणून मला विधानसभेच्या सकाल देऊचे पडले म्हाका याद जाता मनोहर पर्रीकर जे म्हणजे की जात ते बऱ्या खातीर जाता आणि हतुतल्यान जेन्ना देवचे पडले त्या आमचं हा मगो पक्षाचं आमदार असलो केपे तालुक्याची आमची एक गट समिती उरताली आणि त्या गट समितीचे आज आमचे संचालक संस्थापक असले तर स्वर्गीय सखाराम मेहता आम्ही विचार केलो की आम्ही कितीतरी असं एक ग्रुप तयार एक सामाजिक संघटना आणि ती सामाजिक संघटना जाऊन असले जनसेवा मंडळ हंगच्या जी आम्ही सुरवात केली त्या पहिलेच वर्ष साधारण ब्याण्णव वर्षात एकोणीशे ब्याण्णव एक्याण्णव ब्याण्णव वर्ष की वेगवेगळे आम्ही उपक्रम केले म्हणजे भुरग्यां खातीर केले खातीर केले खातीर केले मच्छीमारां खातीर केले आणि तातूंतल्यान आमकां जे आईचे प्रताप सिंगरावजी राणी आसात खात स्वर्गीय आसा, शशिकला ताई आसात राणू प्रभुदेसा यांच्यासारख्याचे मार्गदर्शन मिळ आणि त्याने आम्हाला सूचना केली की तुम्ही सहकार क्षेत्रात जाय जरी माझा विधानसभेचं दुसरं टर्म सुरू झालो तोपर्यंत मला सहकार क्षेत्राविषयी काही विशेष का माहिती नसली पण हे सहकार क्षेत्र असं किती हजेर आम्ही थोडेसे विचार केलो आणि तो जो आमचा साधारण एक पंधरा वीस जणांचा तरुणाचा एक ग्रुप असं त्याच आमकां एक द केपे अर्बन क्रेडिट सोसायटी बायलोसाची एक कॉपी आमच्या हाता पावली जे बायलोस काही आमच्या केपेंच्या काही भावांनी रजिस्टर करपा खातीर ट्राय केलो प्रयत्न केला पण ते ना सुदैवान ते आमच्याकडे पावले आम्ही त्या चर्चा केली आणि पुढाकार घेतलो आज काही म्हाका याद जाता जे आमचे संस्थापक संचालक लक्ष्मण वेळ सारखे आणि एक त्यातूतल्यानं आम्ही सदस्य करपाचे आम्ही प्रयत्न केले हे एकोण एक्याण्णव साधारण ब्याण्णव एक्याण्णव ब्याण्णव आणि याद जाता त्यावेळेस सुभाष हे ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झालेले सुभाष फाळे सुभाष फाळे सर आणि आता मिनिस्टर आता मिनिस्टर असत जनसेवा मंडळाचं हा फाउंडर अध्यक्ष आणि तो जनरल सेक्रेटरी आणि त्यातुतल्यान आता सभासद करता खात गावभर भोवता आता म्हणजे शंबर रुपयाची सभासद फी आतां याद जाली की त्यावेळेसुद्धा आमदार असताना सभासद करपा आमी भोंवताले कांय वेळार आमी ते उपाशी राहून सुद्धा भोवताले भोंवताले भोवताले केपेतालो तेन्ना आमचे कार्यक्षेत्र केपे असं का आमचा साधारण एमेंबर जाऊ असले केपे आम्ही सुरवातीचे आम उद्दिष्ट दोर त्यावेळा सुद्धा माझे आरोप झाले काही जणांनी केलेले आरोप की प्रकाश वेळपास हे जे मेंबरशीप करतात त्या इलेक्शना तो चेर। चेर। कौन -कौन करता। जो फंड जमा करतात त्यांना तुम्ही एमजे अस एमजे असले पण आम्ही त्याचे लक्ष दिलं ना सोदैवां बरं झाले की त्यावेळे असे कोण कोण म्हणतात ते करतात आणि म्हणून जर आम्ही त्यावेळेला सोडून दिले आईचा तीस वर्षाचा व्याप असा तो पळोवपाक आज मेळणासला पण म्हणून म्हणटा जी टीका सुद्धा जे ती जाय सुरवात झाली जा त्यांना तीस वर्षां फाटी आणि त्याच्यानंतर कालांतरात खूपशे बदल झाले म्हणजे या सेक्टरात तरी तुमची संस्था असा तशीच उरल्या आणि ग्रो जात हा सुरवातेच्या पहिल्या वर्षा जे आमचे दोन वीस हजारां सुरवात केलेली दोन आमचे म्युन्सिपलटी ज्या वार्डातल्या ती सुरुवात पहिले वर्सा सुद्धा आमचे स व सो समजपाकच गेले पण मागी ते नंटी थ्री नाईन्टी फोरा सून जी आमी स्पीड मारली पहिले जी एक साधे ऑफिसात सुरवात केली ती शाखा वाढत गेली म्हाका याद ते, जाली। ते, ते ती बाळली शाखा असले झाली कारण त्या भागातले आमचे सदस्य चर असले तर आम्ही उत्तर दिले की तुमचे गावां आम्ही ब्रँच काडटले आणि त्या ती झाली एकाचे दोन झाले वाढत गेले वाढत गेले वाढत गेले आणि असे जे गोवा स्टिटीकडचे आम्ही एक पाच लाखाची कर्ज मर्यादा असली ती त्यावेळेचे आमक बंद अकस्मात बंद केले पण आम्ही निराश झालं आम्ही ठरवलं की आम्ही स्वतःचं फंड दिसत दुसरे दुसरे किंवा तिसरे वर्ष आणि त्यांनाच्यान आम्ही स्टार्ट केल्ली सुरवात म्हणजे स्वतःचं फंड म्हाका याद जाता की भायले जे पाच लाखाचे कर्ज असले ते सुद्धा भरपाई दिसाक पाच हजार मी कडे दवरता डेपॉझिटातल्या अश करून हो ते अवघ्याच महिन्या भीत आम्ही पाच लाख बँकेचे कमी केले फेडले आणि मागे जी सुरवात केली ती नॉन स्टॉप कंटिन्युअस आणि हे करतासना सुद्धा मागे लोकांचं सभासदांची संख्या वाढत असत लोकांचा विश्वास कर्मचारी जे डेडिकेटेड मेळ यांच्या आधाराचे आणि जे बोर्ड ऑफ डायरेक्टेड जे आम्ही युनायटेड असले ह्यांच्या अथक प्रयत्नातल्या आणि लागली डेपॉजीट डेपॉझीट लागली कर्ज वाढवले आणि त्यावेळा वेळोवेळी आमकां सरकारचे सहकार बी लाभले आसा जेन्ना दोन वार्डातल्या कांय सावथ गोवा फुल गोवा खातीर सुद्दां त्या ते वाढोव खात सुद्धा त्याचे आमदार आशिले काँग्रेस मदत केली हे सहकार क्षेत्रात सगळ्यांचोच खूप आभारी आसा एजे चॅरमॅन म्हणून की जी सबस्कंटली खंचे सरकार माग ते राणी सरकार असो त्याच्यानंतर बारबोजा सरकार किंवा जा येणारी विल्फ्रेड डिसोजा सरकार असो जी खूप लेटेस्ट ले पळलेटेस्ट जे आमचे आमचे मनोहरबा पर्रीकर हे तर का, कारकिर्दी हा कॉपरेटिव्ह मिनिस्टर असलो पण सगळ्यांनीच एक बरो दृष्टिकोन दवरून जर प्रयत्न केले तर प्रयत्नात सगळ्यांनीच सहकार मिळतो असे जे किंवा असले आमची जी आम इच्छा असली अंत्योदय आम्ही काम करतले ते पळून सगळे सरकार दिसतं ओके हो जो आमचा जो ग्रुप असा हेडेड बाय प्रकाश वेळी पण बाकीचे संचालक असतात ते निश्चितच बरे लोकांना काम करतात म्हणून त्या त्या सबस्टिवंटली सरकारनं पाठिंबा मिळाला खूप मधल्या काळात खुबश्यो नवीन बँको आयल्यो नवीन सोसायटीज आयल्यो आणि तातुन आता तर असे एक लेवल पावलें की एक सोसायटी मागता ते तुमकां जाता तुम्ही फक्त पैसे तांचे कडेन इतले इंट्रस्ट मेळटा तितले इंट्रस्ट मेळटा नांव घेना हो पूण असे सुरू झाले सो so, तातुनही तुम्ही तग uh, मारून जें uh, सहकार क्षेत्र समजला तीस वर्सां तातूंत एक हार्ड वर्क प्रमाणिकपण आनी एक निरपेक्ष भावनेन काम जाय जे टॉप जे उतले ते सकल म्हणजे चप्रासी टू जो जरी म्हणटा चप्रासी चॅरमॅन म्हणजे सांगपाचो सकल ते वयर जी हे असा म्हणजे सिक्वेन्स असा तो संस्कारमय असं हा सहकार भारतीचं नॅशनल राष्ट्रीय पातळीचे क्रेडीट शालाचं इंचार्ज असा गेल्ली अनेक वर्षां बहुतेक तीस वर्सं ह्या सहकार क्षेत्रातल्या सहकार भारतीकडे हा जोडले कडेन आसा थी बरे अनुभव ते अनुभव सुद्धा संस्कार बिना संस्कार नाही मुद्दा तशें आणि त्या हातूंतल्यान आमी जे आमकां जे कळ्ळें तें ते आमी आमच्या सकयले लेवलाचेर पावोवपाचो प्रयत्न सर एक संस्कार वेगळे आसा आनी फायदो वेगळो आसता खुबशे जाण म्हणटा हांव इतले पयशे दवरले की म्हाका चड फायदो खंय मेळटलो क्वीक मनी करपाचें हें यस बरोबर आसा पूण पळोवपाक जाय जी एक फायनान्शियल म्हणजे आर्थीक ज्यो संस्था आसात तांनी पळप विचार जाय आपल्या हे जे कितें आसा ते परवडटा जे रेट जे असा दर आसा आम्ही आमचे जे ठेवीदार तांकां आमी दर दिवचो पडटा मार्केटांत कितें दर आसा तो पळोवपाचो समजा आमचे कर्ज घेपी असतात तांचो दर काय तें पळचं पडटा आणि तातूंत नक्कीच जे आमकां जो जो फरक असा दर म्हणजे प्रॉफिट मार्जिन ते जाय ह्या सगळ्यांतल्यान आमचो जो कर्मचारी वर्ग असा ते बी हे पळव केवळ भरमसाट दर दिता म्हणून कडेन समजा काही आमचे म्हणणं न्ही पूण पळचे तेजे फायनान्शियल तेजी स्थिती कशी आज सांगू मोठा अभिमान दिसता तीस वर्सां भितर केपे अर्बनान चड उतार खूप पळयलात पण आम्ही आमच्या सहकार कडेन कोम्प्रमाज केल्लो एक डेडिकेटेड जे असा प्रोफेशनल मॅनेजमेंट जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आमची एक एक मिटींग महिन्यातल्या जे दोन मिटींग चलतात एक एक मिटींग आमचे स ते सात वर चल साधक बाधक सगळे गोष्टीचे चर्चा करतात आणि त्यातुतल्यान जो सामूहिक बरो हित जो असा तो विचार घेऊन आम्ही फुटे वतात आज सांगपाक मोठं उमेद जाता की तीनशे दहा कोटी आमची ठेवी असतात दोनशे सतरा कोटी आमचे कर्ज असा आम्ही अन्य बँकांतल्यान सत्त्याण्णव कोटी आम्ही गुंतवणूक केली जवळजवळ एकोणसत्तर हजार इतले सभासद आसात एकशे सत्तावीस इतले आमचे कर्मचारी त्रेचाळीस पिग्मी एजंट गेल्ले वर्षाचे आमचे प्रॉफीट असा साधारण चार कोटी धा पेन्डेमिक असताना सुद्धा आणि साधारण एन पी ए रिजनेबल जो पर्संटा लागीं तितले पर्यंत आमी आम्ही आसात आनी आणि हे सगळं आसतना एक फुड्यांतल्यान दा, एक हा केप्या रावता आमच्या हेड ऑफिस आता केपे असा एक पाचशे मिटरांचे असल्यानं तसं टाईम टू टाइम रिव्हिजन किंवा टाईम टू टाईम म्हणजे वेगवेगळे सेक्शन असतात इंट्रॅक्शन इंट्रेक्शन फीडबॅक एक बरं जाता सो हो एक पर्सनली चॅरमॅन लागे असल्यान प्लस पॉईंट प्लस पॉईंट झाला आणि तातूंतल्यान आम्ही हे जे कर्मचाऱ्यांना सुद्धा बरे देऊ शकले आणि हे सुद्धा आमचे जे वेलविशर असतात की डेपॉिटर असतात लोनी मेंबर असत हे सगळ्यांचे सहकार जय पडतात आणि तसे आमक मेळ ह्या आणि आज केपे अर्बनाकडे के पळत असताना सुद्धा एक व्यापक दृष्टिकोनातल्या पळतात चॅरमॅन व्हायस चेॅरमॅन हे तर पॉप्युलर गोयचे फेस असतात जे लोकांनी विश्वास दौले असा पॉलिटिकली दौरले असा बातिचे दौलेकडे म्हणजे सा, सामाजिक हेतूतल्या मला दिसत होतो एक गुडवील आणि त्या सपोर्टिंग असले आमचे बाकीचे अन्य डायरेक्टर बाकी जे असतात सी ए फायनान्स मॅनेजमेंट जे असतात बाकीचे म्हणजे अनेक क्षेत्रां काम करपी अशे हे कॉम्बिनेशन असं ताजो सुद्धा हे गुडविल वाढोव खातीर मदत जाता आणि केपे अर्बन जे आज आम्ही मल्टीपर्पज केला सुरवातीक केपे अर्बन क्रेडीट आसली आयच्या ह्या स्पर्धेक तोंड खातीर केवळ क्रेडीट कर्ज डेपोजीट घेवप आणि लोन दिवप हेजे पुरती न आम्ही व्यापक दृष्टिकोन बदल हांगा स्पर्धेक जर आम्हाला टिकपू खबर आसा गोयात ऑल टायप ऑफ बँक्स आसात क्रेविट सोसायटी आसात चोवीस वरांचे आसात सगळे रेट ऑफ इंट्रस्ट कमी दिवसात वेळार सुद्दां सुद्धा आमकां आमची दर्जो कोम्प्रमाईज करताना एक गुडविल व्हील आज जवळ जवळ आमचे अंशी हजार इतले आमचे अकाउंट होल्डर आसात बावीस शाखांतल्यान सो ह्या सगळ्यांक आम्ही सेटिसफायड दवरप खाती एक्टिविटीज करपा खातीर म्हणजे मार्केटिंग जे आयचो ट्रेंड आसा तो करून विश्वास संपादन करप हे अत्यंत आसा आनी आणि म्हाका दिसता आम्ही फोकल केंद्र केंद्रबिंदू आमचो कस्टमर कसं समाधानी आसतलो हेजेर आम्ही स्ट्रेस दिलेला आसा तीस वर्सांनी असो एक काळ तुमकां दिसलें की चड जालां म्हणजे डाऊन फेज अशी आली ती खंची आशिल्ली न्ही तीस भितर जेन्ना कोरोनाचो काळ दोन गेले दोन वर्सां दिसले ह्या आमी कशें सर्वाय जातले सगळें जगच एक पेन्डेमिक आनी आणि दिसता याद जात की अशे वेळार सुद्धा केवळ पंचेचाळीस दीस आमी त्या कालावधी बंद दवरली हो लोकांक पैशाची गरज असताली आम्ही आमच्या कडेन उलयले आम्ही आमच्या कडेन उलयले कोणाक को जबरदस्ती करप हे पर परवडणासले पण हांव ते सगळे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करता की हे पॅन्डामीक सामके पीक ऑफ दी अवर्स अस सुद्धा त्याने आपल्या जिवाची पर्व ते येऊप लागले कस्टमरांना दिवपाक लागले जे प्रोटोकॉल जे असतात जे आमचे कोरोनाचे ते सगळे सांभाळून लोकसेवा किंवा जनसेवा हे जे आमचे वाक्य असा त्या बृदवाक्याप्रमाणे त्यांच्यानी लोकांची असा तो खरंच एक टेरिफिक टाइम असलो आणि फायनान्शियली असं वीक फेज आली तीन वर्सां तीस वर्सं काही आमचे बाबा गोल्डा लागून जे कोणाचे फोल्ड ना एक विषय आय एम व्हरी हॅप्पी आम्ही सांगले हेतून बोर्ड ऑफ डायरेक्ट काय नास्तना सुद्धा की जो एक काही घडपानक असलो तो आमकात नाही बाकीच्याकडे झालो पण तरी का असताना लोकांनी आमचे विश्वास दौरला हातून मेनेजमेंटाचे रॉंग ना हे कदाचित काही जणांचे बॅड इंटेन्शन समजा केलेले असा सो असे एक काळ बट असे पीपल हिव्ह ॲक्सेप्टेड आणि इमिजिएटली सगळी तयारी दवरली की लोकांक समजा कडच्यान जर समजा आमची चूक जाल्ली आसा जर तांकां समजा आमी इतकं ऑप्शन दवरले की दे आर फ्री म्हणून सुद्धा आम्ही काही तस यूज केले पण तुमकां सांगपाक मोठा अभिमान दिसता की एक सायडीन आमचे स्टाफाचे चीश्ट लग्न असले आम्ही आता नेक्स्ट डे विड्रॉल जातले म्हणून हा सुभाष म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर प्रेस घेतले हे जे काही जे घडले तातूंत कोणच इनवॉल्व नसले पण कोणीच एक सिंगल रुपया विथड्रॉ केलेला सो आय सॅल्यूट डे आमचे कस्टमर अँड बिलीव दॅट आवर कॅपे अर्बन इज ए वन ऑफ दी अ मोस्ट रिलायबल इंस्टिट्युशन ही एक घटना झाली हातून बट डेट त्या वर्साक सुद्धा आम्ही सगळं म्हणजे दोन तीन वर्सं कालावधी तो परत गेटअप जर लागला वर्क हार्ट टुगेदर युनिटी द फेज हेज गोन आणि गेल्या तीस वर्षां जवळ जवळ मोर देन वीस फटी आम्ही डिव्हिडंड डिक्लेअर केला मधल्या दोन वर्षां पेन्डेमिक सिच्युएशना खातीर तो आमक आमकां मेळना बट नांव आता केपें अर्बन हे संस्था इज वन स्ट्रोंग फुटींग गोंयच्या एकशे तीस क्रेडीट सोसायटी आसा त्यातून भितर आय थिंक आम्ही बरेचशे नंबरचे आसात कॉलिटी आम्ही मेंटे कॉम्प्रोमायज करत आणि म्हणून हो एक जो ब्रँड तयार केला आसा तो आमकां आज आम्ही तीस वर्ष झाला नेक्स्ट कडेन सुद्धा तो आमकां दवरपाचो आसा केपे अर्बन इज बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि बाकीचे आमचे जे स्टाफ यांचेकडून सुद्धा जे सजेशन येतात ते सजेशन आम्ही फिडबॅक घेऊन इम्प्लिमेंट करतात यंगस्टर्स तुम्हाला सभासद जाता आणि खास करून आता सध्या प्लास्टिक मनी चालला सो ताती जो विचार असा की आमच्याकडे जो फार्मर्स बाकीचे महिला असतात द टाइम इज ऑफ दी डिजिटल सो डिजिटलाच्या बाबतीत सुद्धा तसे केपे अर्बनी सदांच आघाडीचे असतं सगळे जे जे की नवे असं ते वेलकम करतात आणि म्हणून यूथ आमचेकडे येऊचे हेजे सुद्धा आमचे प्लॅनिंग स्टार्ट झाले असतात तांकां कार्ड सिस्टम टी एटीएम कार्ड मोबाईल बँकिंग यू युथा असा किंवा डिजिटल जे आता म्हणतात पेमेंट मोड ऑफ पेमेंट हे जे ऑलरेडी आम्ही आता इलेक्ट्रिसिटी बिल बी असं भारत पे आम्ही ऑलरेडी करतात स्टार्ट सर तुम्ही एटीएम बी स्टार्ट केला एटीएम अजून स्टार्ट केलं आम ना आमचे प्रयत्न आमचे स्वतःचे कार्ड दिवप पण अजून क्रेडिट सोसायटी भीत खूप जा आणि अप चल आमच्या जे मेंबर्स असा लोनी मेंबर त्या सगळे मेंबरांचे सुद्धा आम्ही त्यांना सेफ्टी म्हणून ग्रुप पंधरा लाखपर्यंत ग्रुप कवर करतात जो त्यांच्या कुटुंबात असं कोणाचे झाले जे समजा अपघाती झाले निधन झाले किती झाले त्याचे सुद्धा कवर पंधरा आम्ही देतात अशी काही स्कीम असतात केपे अर्बनच्या तीस वर्षांच्या कालावधी भीत काही ठळक यादी सांगा जे आज वन म्हणजे अँब्युलन्स फेसिलिटी असा वन झिरो एट असो एक कालावधी असलो ज्या जाग्यात गोया नसले त्यावेळेला केप्या अर्बन स्वतःची एक अँब्युलन्स फेसिलिटी जी हजारो लोकां त्यावेळा उपयोगी पडली केपेच्या ऑपरेट केपे करता सबंद म्हाका मॅक्झिमम आमचे बेळगांव वताले हो बाकीचे भागात वताले हो ती एक एम्बुलंस आसली जेन्ना वन एट येयलो ती डिस्कंटीन्यू केली दुसरे जे आल्कॉलिक आमचे पेशंट आसात ॲडिक्ट असत तांचे खातीर सुद्धा आम्ही तीन आमी एक आल्कॉलिक रियाब सेंटर चलयलें आणि हातूतल्या जवळ जवळ चारशे इतकं पेशंट राहून गेले केप्या केप्याच असले म्हणजे ते साधारण सिक्स्टी पर्सेंट तसं रिकवारी असं आज बरेचशे त्यातुतले सुधारलेले असे दिसप्रेटात असं समाजिक आम्ही हय आमच्या हेतूंतल्यान हातुतल्या फंडातल्या केल्लो जे प्रॉफिट मार्जिन त्या शिवाय कोणूय समजा खंच्या आपत्ती सापडलो म्हाका याद जाता अंध शेतकार बंदू म्हणजे आमचे शिरवय एक कुटुंब कुट आसा त्यांचे घर बांधचे असो एक संकल्प सुरू झाला त्यावेळेसुद्धा पुढाकार घेऊन केप्या अर्म पुढाकार घेऊन सुद्धा तो निधी एकटा करण्यासाठी जे जे अनेक कडे दुर्घटना घडलेलो असतात त्यावेळेसुद्धा केपे अर्मात सदांच आघाडीचे जे हेल्थ कॅम्प करप बातीचे जे आसा भुरग्यांचे फेलिसिटेशन एज्युकेशना खातीर आज कडेन जवळ जवळ सतरा ते अठरा वेगवेगळ्यो वेग हो। लोन स्किमी आसात बारीक एक लाखाचे लोन धरून ते पन्नास लाखपर्यंत आम्ही लोन देतात आणि हेतूतल्या लोनातले जवळ आमचे दोनशे सतरा कोटी सरकारी कर्मचारी हे आमचे प्रिफर्ड कस्टमर झाले असतात प्रिफर हे कारण जवळ जवळ एकशे तीस कोटी इतले हे त्यांच्यांनी आमचे घेतले असा जेतूतल्या रिकवरी रेग्युलर जाता धन्या खात दिले असा कितले जणांची सक्सेस स्टोरी काल सांगले आमच्या मिटिंग जो सक्सेस स्टोरी चॅरमॅन व्हायस चेअरमॅन झालेत पण कस्टमरकडे सुद्धा फाल्यांच्या दिसा दिसामकर रिलीज करपा जर मेल त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या जनतशे स्टोरी असा खूप छान आहे खूप छान आहे जे असा 5000 ने स्टार्ट केले सुद्धा आज त्यांच्याकडे ॲसेट असले जवळ कुठ्यावडीचे ॲसेट असले सुद्धा अशा सक्सेस आपल्या बाळाचेर ताणी सुरुवात केली तयारी पण सुरुवात तुम्ही सुरुवाती एक मदत केली असे खूप यंगस्टर्स आता सध्या असा युवा ते बँकेन येतात डिपॉझिट तयार बनतो आम्ही पळतात भरोसा के नाम खंजब ब्रँ मंथली रिपोर्ट रिव्यू घेतात तातूतल्या यंग जनरेशन सुद्धा हे तसेकडे बऱ्यापैकी असा मेंबर जातात कारण आमक आता जे फेस्टिवल स्कीम असतात त्यांना स्कूटर मोटरसायकल हो कॉन्सेप्ट चीप असतो आता सुद्धा ओपन असतात आणि हातूतल्या ते दहा पर्सेंट असतात दहा पर्सेंट आणि ठराविक टायमा खात्री असतात फेस्टिवलाचे So, सो हेतूतल्या सुद्धा बरसो हे भितर सेल्फ हेल्प ग्रुपा खातीर आसा एग्रीकल्चर आसा वेगवेगळे प्रॉडक्ट असा आणि म्हणून केन्ना केन्ना विचार येता आमचे यंगस्टर बरे तांकां कसे खंयचे गरज जाय सुद्धा योपात स्प्रीट करपा जाय आज आमकां खूप अशी उमेद जाता की अंतोदय आम्ही ही संकल्पना घेऊन आमी केपे अर्बन ही संस्था सुरुवात केली त्यावेळा सुरुवाती ऑफकोर्स आम्ही हा आमदार केपेचं असलं आणि केपे हे पळतला आम्ही विचार त्या ववुर्ला कल्ला हे सारखे रिमोट भाग असले ह्या लोकांचा विचार कसो म्हणजे विचार करतलो म्हणजे डेव्हलॉपमेंट कसं जातलो आज सांगपाक खूप अशी उमेद जाता की जो केपे भागात अन्य गोयच्या बऱ्याचशा भागातल जर आमची टू व्हीलर्स म्हणजे दोन चाकी किंवा चार चाकी तो केपे अर्बन किंवा आमची दुसरी आणि एक संस्था असा आदर्श कृषी ह्या शेवटच्या मनशापर्यंत पावपाचो आमचो जो संकल्पना विचार त्याप्रमाणे आज बरेचशे राहणीमान बरेचशे शैक्षणिक बरेचशे त्यांचे घरादारे सुद्धा जो आमचा स्टेटस आज मेळटा हो स्टँडर्ड वाढवलेला सुद्धा आमचे योगदान असून भारत देशाचा अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्षां जेन्ना आम्ही साजरे करतात गोया एकसष्ट वर्षाचा जन्म साजरा करतात पळतात आणि ह्या वाटचाली भीत तीस वर्षाची भूमिका केप्या अर्बनची असली देश म्हणलो की देशाचं आमचं गोवा एक भाग असा गोयचा एक भाग जे असा त्यांना आमचं आमचे समजा तालुका जे शेवटचे मायक्रो लेवल विचार करतात केप्या तालुका असो हा पळत विचार करता केप्या तालुक्यात आमचे जवळ जवळ सात केप्या अर्बनची ब्रँच आसात निश्चितच शेवटचे तीस पस्तीस केपे तालुक्याचे समजा गाव असतो जितले गाव असो साधारण पंच्याहत्तर हजार लोक वस्ते असलेलो तर त्यातुतल्यान बऱ्याचशे जवळ जवळ वीस एक हजार आमचे सभासद असतात म्हणजे जेव्हा आम्ही गांधीजीची फिलॉसॉफी मानपी असत गाव सुधारा म्हणजे देश सुधारेल त्या उक्तीप्रमाणे आम्ही आमच्या गावातल्या लोकांना किंवा गावातल्या लोकांना मदत करपा खातीर ही संकल्पना मांडली सत्तर हजारातले वीस हजार मेंबर असा याबा म्हणजे पहिले प्रत्येक चार मनशा फाटी एक असं बेनिफिट घेतलो कदाचित आता जे एक लाखाचे जे ऑफ द वे ऑफ लोन घेऊन केलेलो तो रिपीट जाऊ शकता पण लाखाच्या वयर आमचे हे ज्यांनी फायदा घेतला एक हजार रुपये धरून ते पन्नास लाखापर्यंत आणि रिपीट करपी दहा दहा पवटी असे सुद्धा रिपीट आमचे कस्टमर जो एक फेत तांकां जो तो आपल्याले ठेवी दवरपा धरून ते लोन काढपचे असे जे एक विश्वास दौरलास डेट इज केपे अर्बनचं एक प्लस पॉयंट म्हणपाचो फ्युचर प्लॅन आसा असा फ्युचर आम्ही सदांच म म्हणपा म्हणप आमकां खबर की आज बातीच मल्टी नॅशनल स्टेट हे सगळे गोंयांत येतले गोवा इज ए आमचे हब जाता आणि हांगा सगळे जण येतात ते मल्टी मल्टीस्टेट येतात बाकीचे कोण येतात आता ह्या कॉम्पिटिशनाक जाय जे आम्ही सुद्धा वेगळे कित तरी दिवप हो सतत आमचे न्यू न्यू आयडियाज आम्ही इम्प्लिमेंट करतात याद जाता दोन हजार एक जमीन घेतली आम्ही महाराष्ट्राकडच्या खूप सहकार क्षेत्रां शिकले चुका आणि शिका म्हणतात तसेच काही तुम्ही ब्रेक करा आणि अमेंड करा अशी ज्या ही है हे शिकपा आम्ही एक विचार केला की के आमचं एक फ्युचरिस्टिक जमीन मेळची ना केप्याक आम्ही एक हेड ऑफिस बांधचे एक सतरा हजार जमीन घेतली जो आज मध्यवर्ती तुम्ही जर केपेचे हेड ऑफीस त्याचं ऑपोजीट असलं एक डोंगराळ भाग असा डोंगरसो असा थं येणाऱ्या काळात तुम्हाला खूप बदल दिसतले कदाचित अंदू आम्ही जवळजवळ सात कोटीचं प्रधान हेड ऑफिसचं मल्टिपल सिक्स फ्लोरेज विथ विथ ऑल एम्युनिटीज आणि असो एक हॉल आमचे असतो ऑफिस असतं ब्रँची असत आणि सपोर्टिंग त्या जाग्या भात जवळजवळ पन्नास ते साठ कोटीचे मल्टिपल टिव्हिटीज असतो प्रोजेक्ट असतो तो कदाचित मॉल एक्टिव्हिटी शकता ओल्ड एज होम मागे त्यांची कॅरटेकर्स भुरग्यां खातीर नर्सरी इको टुरिझम हावजींग कॉम्प्लेक्स सो आसा वी आर जस्ट वेटिंग काही फॉर्मेलिटी उरल्या बट फेज वायज बट निश्चितच दोन भितर केपें अर्बन भवन हो प्रोजेक्ट त्या जाग्याचे त्या जागेचे आणि ततू भीत कनेक्टेड टू एव्हरीथींग गोज वेल म्हणजे सगळे जर व्यवस्थित झालं सो त्या आमचो आमचा तकले असा मल्टिपल ॲक्टिव्हिटीज इट विल बी युनिक इन केपे आणि केपेचे अट्रॅक्शन असतं एक, एक लिफ्ट करून आमचा जो जो मुखलो भाग असा थं वस आणि सरावडींग तीन हजार आमचे एक डोंगराच्या भागातले जे ब्युटिफूल केपे किंवा सरावडी पळव आम्ही शेप दिवस ऑलरेडी आयडिया कसं त्यातुतल्या थं तसं एक रिलॅक्स मोड असं एक विचार असा दॅट विल बी द ए ड्रीम प्रोजेक्ट ऑफ केप्यान ऑलरेडी प्लॅन केला प्लॅन केलेला आणि सांगा हे आमचे राहुल देशपांडे हे आर्किटेक्ट ऑलरेडी डिझाईन डिझाईन सो आमचो फ्युचर आणि ह्या सगळ्या वाटचालीक डायरेक्टर झालेच आता म्हणजे दोन डायरेक्टरचे जो घरकान असतात तो डायरेक्ट असतात अदरव्हाज आमच्या सगळ्या फॅमिलीचे सुद्धा खूप सेक्रिफायस असतात जे जे संचालक म्हणून काम करतात ॲक्च्युली हे संचालक सगळे कोण आपल्याला येतो व्यापार बिझी असा धरून सुभाष फळदेसा तुम्हाला खबर असा मिनिस्टर असलो आमदार सगळे असं बट इवन बाकीचे प्रायोरिटी झाले असताना सुद्धा केपे अर्बन इज ऑल्सो गिवींग ए प्रायोरिटी आपल्याला एक आज आपण खरं मंत्री जर झालो जे सुद्धा हे आपल्याला प्रायवेट असा असे वृत्तीन ते अजूनही वागतात जे सी ए असले ब फायनॅन्सियल असले रिसोर्टी बट एव्हरीबडी फील दॅट इज दिस इज ए ऑरगनायजेशन व्हॅर वी हॅव एन्जॉईड अ लाईफ फॉर द बेटरमेंट ऑफ द अदर सर्विसिस सो काळाकडे बँक दु म्हले कितीतरी ना इतलो मेसेज निस्वार्थ भावनेन आम्ही जर काम करीत रावले गॉड इज ऑल्सो सपोर्टिंग देव सुद्धा जे सहकार्य करता आम्ही विसरपास शकना जनसेवा मंडळ ज्या ज्या उक्तीप्रमाणे आणि सगळ्यांनीच कृती जे दाखल आसा इट इज अ रिफ्लेक्शन ऑफ या सगळ्या मनातले जे काही भावना असलो ते रिफ्लेक्शन आज आसतना पसारपे अर्बन ही संस्था केवळ न्ही इट हेज गोट रेप्युटेशन ऑल ओवर इंडिया जेव्हा आम्ही वेगवेगळ्या भागांतात आणि निश्चितच या तीस वर्साच्या कालावधी खूब शिकपाक खूप शिकपा मे वचून शिकपाक मेळ्ळें आणि आमची ही जी फॅमिली प्रत्येक प्रत्यक्ष फॅमिली आणि मेंबराची फेमिली आणि जे कर्मचाऱ्यांची फेमिली जर लार्ज एक मोठे कुटुंब झालं आणि ह्या मोठ्या कुटुंबाचं एक अध्यक्ष हात्यान मोठी जबाबदारी सांभाळपाची तीस वर्सांची ती एक संधी मेळी हा हे माझे स्वतःचे <coughs> भाग्य समजतं आणि येणाऱ्या भावी काळात सुद्धा ही एक अशीच चलची देवाचा आशीर्वाद असो सगळ्या सभासद आशीर्वाद असो आणि तुम्ही ह्या तीस वर्षाचा आमचा जो एक बरो उपक्रम असा जो जातलो परवा म्हणजे एकवीस ऑगस्ट रवींद्र भवन मडगाव सकाळच्या धा वरांचेर एक वेगवेगळे ह्या निमित्तान आमी भुरग्यां खातीर कार्यक्रम दवरले टिचरां खातीर दवरले जे काही कलाकार आसा तांचे खातीर दवरलो असो भरगच हे आसतना आमचे जे कर्मचारी आसात तांचो गौरव आसतलो एकच खंत दिसता की तीस हे सगळे सक्सेस पोव्या भीती आमचे दोन संचालक आज आमची मध्ये ना स्वर्गीय सकाराम मेहता स्वर्गीय लक्ष्मण वेळीप आणि त्याचबरोबर तीन कर्मचारी जे जू आज ना ते आम्ही याद करतात कारण त्यांचे कॉन्ट्रिब्यूशन सुद्धा खूप असते आणि असेच बाकीचे सगळे जे आमचे जे, जे, जे विश्वास दाखला हे जे फुले तसंच दवरतो आमकां खात्री असा सगळ्यांना धन्यवाद देव बरे करू हातून वेळ दिला म्हणून हे आशिल्ले प्रकाश वेळी अध्यक्ष केपे अर्बन मल्टीपर्पज कॉपरेटिव सोसायटी ताजे अध्यक्ष आणि तीस वर्सां खंयची बँक चालू आणि ती सक्सेसफुली चालू दवरप आणि ताजो सक्सेस दर वर्ष वाडयत रावप हे सोपी गजाल न्ही ती कशी केली ते ताणी सांगले फुडाराकूय तांचे आमचे तर्फे तांकां All the best wishes uh, for all your uh, future endeavours. Thank you. You & Counter on your favourite website www.goanewshub.com. Keep watching.